नमस्कार, आमच्या पारंपरिक रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटकीपट बनणारा, टेस्टी आणि हेल्दी घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी बनवलेला पिझ्झा. तर ह्या पिझ्झासाठी आपल्याला साहित्य जे लागणार आहे ते आहे आपल्याला शिमला मिर्च, कांदा आणि बीन्स बारीक कापून घेतलेले, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सचे. तुम्ही तुमच्या घरी जर पिझ्झा तुम्ही कधी ऑर्डर केला तर त्याचे जे उरलेले पॅकेट्स असतात ते पण तुम्ही वापरू शकतात, आणि बाजारामध्ये त्या पॅकेट्सचे मोठे पॅकेट्सही मिळतात तर तुम्ही तेही घेऊ शकता. माझ्याजवळ दोन्ही अवेलेबल आहे, पण मी सध्या आपल्या पिझ्झाचे पॅकेट्स वापरत आहे. आणि भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे तेल. घेऊया आपण कढईमध्ये गरम करून. तर तेल गरम होईपर्यंत आपल्याला आणखीन लागणार आहे मीठ. चवीनुसार काळं मीठ घ्या, चवीनुसार मिरपूड घ्या जी तुम्हाला भाजीमध्ये टाकायची आहे, आणि बेस तुम्ही रेडीमेडच घ्या. आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं जे आहे पिझ्झा सॉस पण विकत घेऊ शकता किंवा तुम्ही घरी बनवू शकता. मी सध्या माझा बनवलेला पिझ्झा सॉस वापरत आहे, आणि त्यानंतर तुम्ही चीज पण घेऊ शकता. आता यात कांदा टाकला आहे आपण, जो की आपण भाजून घेणार आहे. कांदा चांगल्या प्रकारे परतवून घेऊया आपण. आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये शिमला मिर्च, ती पण चांगल्या प्रकारे परतवून घेऊया आपण. आणि आपल्याला चीजचे स्लाइस पण लागणार आहेत. तुम्ही प्रोसेस चीज पण वापरू शकता, पण मी चीज स्लाइस वापरते. आणि यामध्ये आता टाकूया आपण बीन्स. बीन्सला पण चांगलं परतवून घेऊया. जेव्हा ही सर्व भाजी अर्धी परतवली जाईल त्यावेळेस आपल्याला टाकायचं आहे काळं मीठ आणि मिरपूड. ती टाकून पूर्ण अशी भाजी तयार करून घ्यायची. आता हे तुम्ही पाहू शकता भाजी आपली कशी रेडी आहे. आणि तुम्हाला लागणार आहे तवा. तव्यावर ठेवण्यासाठी दोन स्टँड आणि एक मोठं पातेलं, आणि त्या स्टँडवरच आपल्याला आपला पिझ्झा भाजायचा आहे. आणि तुम्हाला लागणार आहे टोमॅटो सॉस. तुम्हाला आवडलं तर तुम्ही पिझ्झाच्या वर टोमॅटो सॉस खाऊ शकता किंवा तुम्ही साईडला घेऊ शकता. दोन्ही प्रकारे तुम्हाला पिझ्झा हा टेस्टीच लागणार आहे. तर आपली अशी भाजी रेडी झालेली आहे. आता आपण करूयात पिझ्झा. ज्यासाठी मी तवा घेतला आहे त्या तव्यावर दोन स्टँड ठेवलेले आहेत, आणि आता हे गरम करण्याच्या तयारीमध्ये आहे. रेडीमेड बेस घेतला आहे आपला, त्याला मी आता पिझ्झा सॉस लावला आहे. आता मी लावते आहे त्याला चीज. पूर्ण पसरवून घेतलं आहे. आता त्याच्यावर आपण भाजी टाकूया, ती पण व्यवस्थित पसरवून घेऊया. आता त्याच्यावर स्लाइस टाकूया. तुकडे करून टाकावे लागेल स्लाइस, पण ते जेव्हा खूप चांगलं मेल्ट होतं तेव्हा खूप टेस्टी लागतं. एकदा तुम्ही प्रोसेस चीजच्या ऐवजी ही चीज तुम्ही जरूर ट्राय करून पहा. तव्यावर ठेवूयात आपण त्याला शिजण्यासाठी. याच्यावर पातेलं झाकूया, आणि गॅस मात्र तुम्हाला फुल ठेवायचा आहे. सुरुवातीला तुमच्याने जर मॅनेज होत नसेल तर तुम्ही मीडियमवर करू शकता. एकदा तुम्हाला आत्मविश्वास आला की तुम्ही फुल करू शकता. हा आपला पिझ्झा रेडी झाला आहे. नॉर्मली हा पिझ्झा 2 ते 3 मिनटामध्ये रेडी होतो, यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो. ते तुमच्या थिकनेसवर अवलंबून आहे, तुमच्या तव्याच्या थिकनेसवर अवलंबून आहे. तर आपण दुसरा बनवलेला पिझ्झा त्याच्यात ठेवला आहे, तो तयार होईपर्यंत आपण आपल्या ह्या तयार झालेल्या पिझ्झ्याची प्लेटिंग करूया.
सगळ्यात आधी कापून घेऊया, चार तुकडे करूयात. त्याच्यावर टाकूयात चिली फ्लेक्स, आता टाकूया ओरिगॅनो आणि बाजूला सॉस देऊन सर्व करूया. तुमची इच्छा असेल तर तुम्ही वर पण टाकू शकता. तर आमची ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. ही आमची घरगुती पिझ्झा भाजीची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर सांगा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब